नमस्कार यूट्यूब फॅमिली. हॉटेलात काम करणारे चळवळीसाठी जमीन विकली, आरक्षणासाठी 35 अधिक आंदोलने केली, मराठा आरक्षणासाठी जीव पणाला लावणारे, आमरण उपोषण करून महाराष्ट्र सरकारला खडबडून जागे करणारे धुरंधर समाजकारणी अर्थातच मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण असो की मराठा समाजाच्या विविध समस्येवर लढणारा कार्यकर्ता अशी मनोज जरांगे यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. तर मित्रांनो, अशा या मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता मनोज जरांगे यांची मुलगी कोण आहे आणि ती काय करते याविषयी आज आपण जाणून घेऊया. मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीचे नाव पल्लवी असे आहे. पल्लवी मनोज जरांगे पाटील ही सध्या 8वीत शिकत असून वडिलांच्या आंदोलनात ती नेहमी सहभागी होते. उत्तम वक्तृत्व शैली असून समाजकार्यात तिला चांगलीच रुची आहे. पल्लवी जरांगे पाटील हा एक दमदार आवाज आणि एक मराठा वाघीण म्हणून ती पुढे येत आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील आमरण उपोषणादरम्यान तिने तिच्या वडिलांच्या बिघडलेल्या तब्येतीनंतर पल्लवीने हुंकार भरला होता की मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, ही वाघाची जात आहे, फाडून काढू. ती पुढे म्हणते की वडिलांना जर काही झाले तर राज्यकर्त्यांना घरात घुसून मारीन. पल्लवी जरांगे पाटील हिची थेट धमकी प्रचंड व्हायरल झाली. सरकारने सर्वांना आरक्षण दिलं, मराठा समाजाने काय पाप केले असं म्हणत पल्लवी जरांगे पाटील म्हणते की पप्पा आता आरक्षण घेऊनच घरी परतायचं, त्याशिवाय माघार नको. तर मित्रांनो, अशी ही तरुण तडफदार मराठा समाजहिताची निडर राजकारणी म्हणून पुढे नावलौकिक मिळवणार असा अनेकांचा कयास आहे. अशी या महाराष्ट्राची नेतृत्व गुण संपन्न मुलगी पल्लवी मनोज जरांगे पाटील हिच्याविषयी दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. नमस्ते, धन्यवाद.